एक और खबरों के लिए इंडियन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें तो व्यथित एवढा साठी आहे की आज पहाटे जे संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये त्या रेल्वे मार्गावरती घडलं या घटनेने मी खरच एक मनातून असा दुखी झालेला आहे हे जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघालेले आहेत आपण त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे आजही मी सांगतोय की तुम्ही कुठेही अस्वस्थ होऊ नका कुठेही बेचैन होऊ नका राज्य सरकार पूर्ण तुमच्या सोबत आहे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की इतर राज्यातले जे मजूर आहेत त्यांची आपण ठिकठिकाणी थीक सोय केलेली आहे जवळपास साडेपाच ते सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे त्यांची जेवणाची खाण्याची सोय त्यांच्यासोबत डॉक्टर्स दिलेले आहेत आणि आता तर इतर राज्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहेत इतर राज्यांमध्ये सुद्धा ट्रेन रेल्वे आपण सुरू करून ज्या ज्या राज्यांमधले हे मजूर जिथे जिथे जाऊ इच्छितात तिथे केंद्र सरकार आपलं राज्य आणि ज्या राज्यात हे जाऊ इच्छित आहेत त्या राज्यांच्या सरकारबरोबर बोलून आपण ह्या ट्रेनची सोयसुद्धा केलेली आहे सुरुवात झालेली आहे एक दोन पाच दिवसापासून ट्रेन सुरू झालेले आहेत मुंबईतून सुरू होत आहेत पुण्यातून सुरू होत आहेत पण हे करत असताना गर्दी होता कामाने जर गर्दी उसळली तर तुम्हाला माहिती आहे धोका अजून आपल्या आधू अवतीभोवती फिरतो आहे धोका काय टळलेलं नाही संकट टळलेलं नाही आहे गर्दी झाली तर पुन्हा हे सगळं ठप्प होईल आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सर्व मजुरांना मी सांगतोय मजूर आहेत कर्मचारी आहेत इतर नागरिक आहेत की आपको परेशान होणे की कोई आवश्यकता नाही आहे आज तक जी संयम और संयम आपने जो बनाय रखा है संयम बनाय रखे महाराष्ट्र की सरकार पूरी से आपके साथ है आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा क्योंकि संकट बहुत ही गंभीर है जैसे मैंने अभी अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है रेलवे की व्यवस्था हो रही है बस की व्यवस्था हो रही है जैसे 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 उपलब्धि बढ़, बढ़ती जाएगी हम आपको बताए जाएंगे बताते रहेंगे पर करता ना कुठेही अफवेला बळी पडू नका कारण कोणतरी सांगते की इथून ट्रेन सुरू होणार मही गरती तिकडे जाते आता काल जे घडलं आज पहाटे जे घडलं अत्यंत दुर्दैवी खरं म्हणजे संभाजीनगरवरून ट्रेन सुरू होत आहेत ट्रेन सुरू झालेल्या आहेत पण ही जी लोकं होती ती रस्त्याने न जाता रेल्वे रुळावरून निघाली कारण त्यांना भुसावळला जायचं होतं आता खरं त्यांना कोणी सांगितलं भुसावळला जायला कल्पना नाही पण भुसावळला जाताना चालून चालून थकली आणि मरे करमाड करवाड नावचं गाव आहे तिथे त्या रेल्वे ट्रॅकवरती बसली पहाटेचा सुमार होता थकलेले होते बसले तिथेच डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाल आला खरंच हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे मी मनातून अत्यंत दुःखी झालो ह्या सगळ्या घटनेबाबत आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा राज्याची यंत्रणा जी आहे ती आपल्या संपर्कात आहे जसजशी आपली सोय होईल तसतसं आपण तुम्हाला घरी पाठवत आहोत तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पण शांती ठेवा अस्वस्थ होऊ नका कुठेही गडबड गोंधळ करू नका अत्यंत शिस्तीत आणि संयमाने आपण हे काम करतो आहोत कारण त्याही राज्याच्या काही सुरक्षेच्या दृष्टीने अटी आहेत चेकिंग असेल काही असेल ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते करून आपण ही सगळी व्यवस्था करतो आहोत दुसरी गोष्ट गेले दोन तीन दिवस मुंबईमध्ये एक अफवा आहे अफवा काय मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार मुंबईमध्ये लष्कर येणार मग लॉकडाऊन होणार सगळी दुकानं बंद होणार लष्कर कशाला पाहिजे आणि आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे तुम्हाला सांगून आणि तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे आणि तसाच मी करणार आहे तसंच करणार आहे आपल्याकडे सुद्धा तुमच्या लक्षात असेल की लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो पहिल्या काही गोष्टी बंद केल्या नंतर काही गोष्टी बंद केल्या त्याच्यानंतर काही केल्या असं करत करतच आपण पुढे गेलो त्याच्यामुळे लष्कराची काहीच गरज नाही आणि मी तुम्हाला पहिल्या माझ्या भेटीतच सांगितलेलं आहे की ही जी लढाई आहे ह्याच्यामध्ये जवान आपण सगळेजण आहात ते जे जवान आहेत ते सरहद्द सांभाळत आहेत पण हे जे युद्ध आहे हे आपल्याला लढायचं आहे आणि तसं तुम्ही ते लढतात संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती लढतात लष्कराची आवश्यकता नाहीये लष्कर मुंबईत येणार नाही, नाही। पण जी एक आपण काळजी घेतोय या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला पुन्हा पुन्हा मी मुद्दामून सांगतोय कारण आपल्या मनात कुठे गोंधळ गडबड होता का म्हणे गैरसमसर अजिबात होता का म्हणे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे संकट गंभीर असलं तरी सरकार खंबी खंबीर आहे मग खंबीरता म्हणजे काय काही दिवसापूर्वी पाहिलं असेल मी स्वतः ह्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात गेलो होतो जिथे मोठा पण कोविड केअर सेंटर उभारतोय प्रथम उपचार केंद्र तसंच रेसकोर्सला उभारतो आहे तिथे वरळी डोममध्ये केलेलं आहे गोरेगावचे एक्झिबिशन ग्राउंडमध्ये केलेलं आहे कदाचित बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपण ते आणखी दुप्पट करू आणखीन काही ठिकाणी वाढू काय हे सगळं करतोय की हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय त्याच्यात करण्याची आवश्यकता वाटली प्राथमिक केंद्रामध्ये म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली समजा आता जे आपल्याकडे केसेस येत आहेत ऐंशी टक्के असिमटोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत मग त्यांना ठेवायचं कुठे तर त्याच्यासाठी ह्या आपण सोयी वाढवतो आहोत पण हे वाढवताना पुढचा पावसाळा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे समजा पाऊस पडला मुंबईचा पाऊस तुम्हाला माहिती आहे तिरपीट उडवतो मग त्यावेळेला काय करणार हॉस्पिटल्स कमी पडतात कामाने म्हणून मी स्वतः केंद्र सरकारला विनंती केली आणि ती मान्यसुद्धा झाली की जिथे जिथे राज्यामध्ये आपल्या के केंद्र सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत मग रेल्वे आहे बी पी टी आहे अगदी मिलिटरीसुद्धा आहे त्यांची हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स हे जर का आम्हाला आवश्यकता लागली तर वापरण्याची आम्हाला परवानगी द्या हे करणं काही गैर नाही आहे कारण पुढचा धोका आपल्याला उद्भवू नये उद्भवणार नाही पण जर का आवश्यकता ला उद्भू लागली तर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टर्सची व्यवस्था ही त्यांना आधी सांगून ठेवलेली बरी की जेणेकरून नंतर धावपळ नको आणि त्याच पद्धतीने आणखीन एक माझ्या मनात विचार आहे कारण आता सगळ्या यंत्रणा आपल्या प्रचंड तणावाखाली काम करत आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत आपले सफाई कामगार आहेत आपली महसूल यंत्रणा आहे पोलीस तर आहेतच पोलीस तर पाऱ्यावरती राहून 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 तणावाखाली थकून जात आहेत काही आजारी पडत आहेत काही पोलीस तर बिचारे मृत्युमुखी पडले आपल्यासाठी लढताना मृत्यूमुखी पडले आपल्यासाठी लढताना ते आजारी पडतायत तणावाखाली त्यांना विश्रांती घ्यायला एक क्षणभर सुद्धा मिळत नाहीये त्यांनासुद्धा थकवा आहे माणसं आहेत ही डॉक्टरसुद्धा माणसं आहेत पोलीससुद्धा माणसं आहेत आजारी पडले आजारी पडल्यानंतरच बाजूला करणं हा क्रूरपणा आठरेल त्यांना सुद्धा मरे मरे कुठेतरी एक विश्रांती देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे तोही आत्ता आपल्याला सांगतो पण याचा लगेच चुकीचा अर्थ लावू नका माझ्या मनात असा विचार आहे की केंद्र सरकारला मला सांगायचं आहे की जर का अधिकचं मनुष्यबळ लागलं ह्या पोलिसांना आम्हाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता लागली तर काही दिवस पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देऊन त्यांना पुन्हा आणायचं यांना पु टप्प्याने विश्रांती द्यायची पुन्हा आणायचं समजा काही पोलिस आजारी पडलेत त्यांना निदान बरं होण्याची तरी वेळ दिली पाहिजे बरं झाल्यानंतर त्यांच्यातला थकवा तर गेला पाहिजे तर तो तोपर्यंत जर अधिकचं मनुष्यबळ लागलं तर ते केंद्र सरकारकडे आपण कदाचित मागणी करू मग ते मागितल्यानंतर लोक काय म्हण लोक म्हणजे काही जण काय म्हणतील बघा यांनी लष्कर बोलवलं लष्कर नाही पोलिसांच्या बद्दल जर का त्यांचा थकवा किंवा ना त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर त्याची आपण मागणी करणार आहोत म्हणून सगळ्या बाजूनी आपण तयारी करतो आहोत हॉस्पिटलची सोय करतोय डॉक्टर्सची सोय करतो आहोत पोलीस लागले तर त्यांची सोय करतो आहोत पण हे करताना तुमच्या मनात कुठेही भीती किंवा गैरसमज असता कामाने म्हणून हे मी मुद्दामून तुम्हाला आज सांगतो आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे परप्रांतीय मजुरांना आपण पाठवतो आहोत तसंच त्या राज्यात आपली जी काही मजूर असतील त्यांना आपण परत आणतो आहोत ट्रेननी येतील ट्रेननी जातील काही वेळेला बसेस जसं कोट्याचे विद्यार्थी आपण बसेस पाठवून त्यांना घेऊन आलो इतर राज्यात काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण घेऊन येणार आहोत काही ठिकाण तर राज्यांतर्गत विद्यार्थी कुठे कुठे अडकलेले आहेत राज्यांतर्गत वाहतुकीचं काय तुम्ही बाहेरच्या लोकांना पाठवतात बाहेरच्या लोकांना आणतात मग राज्यातल्या राज्यात आमचं काय या सगळ्या गोष्टी आपण करणार होत पण ह्या करताना सुद्धा